निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 22 जागांवर ठाम असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं. 22 जागा न मिळाल्यास वेगळ्या मार्गाचा विचार करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर विजेचे दर जास्त असल्यानं विदर्भात उद्योजक येत नसल्याचं सांगत राज्य सरकारवर टीका केली आहे त्यांनी. आम आदमी हा 4 दिवसांचा पक्ष असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आमची तयारी आहे, आम्ही 22 जागाची आमची तयारीत आम्ही लागलेलो आहोत. आम्ही कोणाला काही विचारणार नाही, फक्त आम्ही एवढी तयारी दाखवलेली आहे की एखाद्या वेळा काही जागाची अदलबदल काही 2-4 जागामध्ये करायचा विचार असेल तर आम्ही त्याच्यासाठी अनुकूल आहो, नाहीतर आम्ही आमची 22 जागा आमची माहीत आहे, आम्ही 22 जागेवर आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि आम्ही कोणाची वाट बघणार नाही. अहमदनगरमधल्या भगवान बाबा गडावर झालेल्या मेळाव्यात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठी